नमस्ते, मी योगेश कुटे. लेटचं पॉलिटिकल विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्यात सध्या राजकीय चर्चांचा धुरळा उडाला आहे. राज्यातलं सरकार जाणार की राहणार, कोण मुख्यमंत्री होणार, अजित पवार केव्हा CM पदाचं स्वप्न साकार करणार, अशी सगळी चर्चा सुरू असताना नगर जिल्ह्यामध्ये मात्र वेगळी सगळी समीकरणं काहीतरी बनताना दिसत आहेत त्यावर. आणि ही समीकरणं भाजपमध्ये सध्या सगळी उदयास आलेली आहेत. तेथेच काहीतरी सुजय विखे पाटील, जे आत्ता नगरचे खासदार आहेत, त्यांच्या विरोधात भाजपमधनंच काहीतरी सुरू आहे की काय अशी सध्या शंका येईल अशी परिस्थिती आहे. त्याला कारणही तसंच घडलेलं आहे. आमदार राम शिंदे यांनी या चर्चेचा धुरळा खऱ्या अर्थानं सुरू केलेला आहे. त्याला निमित्तही तसंच आहे. 2024 लोकसभेची निवडणूक होणार आहे. अनेक जण असं समजून चाललेले होते की नगरमधनं आत्ताचे जे विद्यमान खासदार आहे सुजय विखे यांचंच नाव हे आघाडीवर राहणार आणि जवळपास त्यांनाच उमेदवारी मिळणार असं प्रत्येकजण मानून चालला होता. मात्र राम शिंदे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि पक्षानं जर संधी दिली तर ती आपण जबाबदारी निश्चितपणे पार पाडू अशा प्रकारचं विधान केल्यामुळे त्याविषयी अनेक आता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. यातील पहिला तर्क म्हणजे राम शिंदे हे कोणाच्या सांगण्यावरनं बोलले किंवा राम शिंदे हे कशासाठी बोललेले आहेत. अनेकदा असं म्हटलं जात आहे की नगर जिल्ह्याच्या भाजपमध्ये दोन गट आहेत. एक सुजय विखेंचा गट आहे जे भाजपमध्ये इतर पक्षामधनं आलेले आहेत, आयात नेते आहेत. अशांच्या विरोधात भाजपाचा जो निष्ठावान गट आहे त्या गटाचं आणि विखे यांच्या गटाचं फारसं जमत नाही. आणि त्यातनंच राम शिंदे यांनी आपलं लोकसभेला उभं राहणार असल्याची इच्छा व्यक्त करून निष्ठावंतांचा दबाव तर विखे घराण्यावर किंवा विखे गटावर वाढवलेलं नाही ना अशी शंका त्यामुळे येते. दुसरं सगळं महत्त्वाचं कारण जे असं आहे की जे राम शिंदे आत्तापर्यंत आपण कर्जत जामखेडमधनंच विधानसभा निवडणूक लढवणार, आता जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पवार यांचा पराभव करणार, एवढेच बोलून ते थांबलेले नव्हते. त्यांची त्यांनी एक लेट सभला मध्यंतरी मुलाखत दिलेली होती. ती मुलाखत तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की 2019 जेव्हा रोहित पवार हे आमदार झाले तेव्हा त्यांना माझ्या घरी मी बोलून घेतलं, त्यांचा सत्कार केला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार असं पहिलं उदाहरण होतं की एका पराभूत आमदारानं एका विजयी आमदाराचा घरी बोलून सत्कार केलेला होता. मात्र हा सत्कार मला रोहित पवारांकडनं परत घ्यायचं आहे असं विधान राम शिंदे यांनी लेटसअपशी बोलताना केलेलं होतं. ते जिंकले, घरी बोलवलं, सत्कार केला, पण परतचं जे बिहेवियर झालं ते माझ्यासहित जनतेला भावलेलं नाही आहे. अच्छा, एकच निवडणूक झाली सार्वजनिक कर्जत नगरपंचायतचे. आमचे उभा राहिलेले निवडणुकीत उमेदवार पळून नेले आणि त्यांना फॉर्म काढायला लागले. ओके, हे लक्षण लोकशाहीचं नाही आहे. ओके, त्यानंतर मी विधान परिषदेत गेलो, समोरासमोर भेट झाली, माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज तागायत या क्षणापर्यंत अभिनंदन केलं नाही, कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही. मी मात्र माझ्या घरी बोलून त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. हे राज्यात नव्हे, देशात 75 घडलेली पहिल्यांदा घटना आहे. पराभव झालेल्या उमेदवारांनी घरी बोलून सत्कार करणं. तुम्ही घरी बोलवलं होतं, ते आलेले नव्हते, ते स्वतःहून ते जवळून चालले होते. मी घरी बोलवलं, त्यांचा सत्कार केला. ओके, पण तो सत्कार मी केलाय आणि त्यांचं जे बिहेवियर राहिलं, ही जी काही पद्धत राहिली, 2024 त्यांच्या घरी जाऊन वाजत गाजत जाऊन त्यांचा मी केलेला सत्कार माघारी घेणार. आणि मी जो आता विधान परिषदेवर गेलेलो आहे या बोलीवर गेलेलो आहे की 2024 कर्जत जामखेडची विधानसभा निवडणूक ही मला लढवायचीच आहे, हे मी पक्षाला सांगितलेलं आहे असं देखील राम शिंदे यांनी लेटसअपशी बोलताना सांगितलं. मी आता लढायला तयार आहे, 24 तर लढणारच. ओके, मी तसं पक्ष नेतृत्वाशी बोलूनच विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलेलं आहे. मग असं अचानक काय घडलं की राम शिंदे यांना एकदम लोकसभेत जाण्याची वेध लागलेली आहेत. त्याची दोन जे आपण मग अशी म्हटलं जे तर्क आहेत, एक तर विखे गटावर दबाव वाढवायचा आहे, निष्ठावंतांचं एक जे काही साईडलाईन झालेले आहेत विखे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचं काहीतरी म्हणणं आहे हे विखेंना काहीतरी सांगायचं, या निमित्तानं राम शिंदेंना सांगायचं असेल. खरं तर विखे पाटील जरी
नगरचे पालकमंत्री असले तरी या निष्ठावंतांचं भाजपमध्ये मोठा दबदबा आहे आणि राम शिंदे यांच्या पदाला आणि शब्दाला देखील महत्त्व आहे. अनेकदा असं बोललं जातं की जो तालुक्या तालुक्यांमध्ये निधी वाटायचा आहे किंवा जिल्ह्यामध्ये अधिकारी आणायचे आहेत, भाजपचा काही मेळावा घ्यायचा आहे, काही ध्येयधोरणं जिल्ह्यासाठी किंवा समीकरण आखायची आहेत, याच्यामध्ये राम शिंदे यांच्याशी विखरणं हे कन्सल्ट करावंच लागतं. यापूर्वी जर आपण पाहिलं, जेव्हा 2019 राम शिंदे यांचा पराभव झाला, एकट्या राम शिंदे यांचा पराभव झाला नाही तर भाजपचे जे उमेदवार होते की ज्याच्यामध्ये स्नेहलता कोल्हे होत्या त्यांचाही पराभव झाला, त्यानंतर इकडे मुरगुटे होते त्यांचाही पराभव झाला. असे जे भाजपचे जे पराभूत उमेदवार होते हे कोणामुळे पडले? शिवाजीराव कर्डिले यांचाही पराभव झालेला होता. तर याचं खापर राम शिंदे यांनी जाहीरपणे विखे यांच्यावर फोडलेलं होतं की जेव्हा विखे पक्षामध्ये नव्हते तेव्हा भाजपचे 5-5 आमदार नगर जिल्ह्यानं पाहिलेले होते किंवा नगर जिल्ह्यातून निवडून गेलेले होते, मात्र विखे पक्षामध्ये आले, त्यांचा मुलगा खासदार झाला, विखे भाजपचे उमेदवार झाले, मात्र राम शिंदे यांच्यासकट इतर भाजपचे उमेदवार पडले. आणि हे कशामुळे झालं तर हे विखेंच्या काही त्यांनी त्यांचा जो विखेगट जो आहे तो विखेगट भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात वापरला असा आरोप राम शिंदे यांनी जाहीरपणे केलेला होता. आणि एवढंच नाही तर या पराभवाची मीमांसा करण्यासाठी किंवा त्याची कारणं शोधण्यासाठी पक्षाला त्यांनी समिती देखील नेमायला लावलेली होती. आणि त्या समितीचा अहवाल अजून काही आलेला नाही आहे किंवा ती समिती आता जवळपास बासत गुंडाळलेली आहे. तर असे राम शिंदे हे थेट विखेंवर बोलतात, विखेंच्या विरोधात बोलतात. जेव्हा सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे नगरच्या उड्डाणपुलावरती उद्घाटनाच्या आधी, त्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या आधी जेव्हा एकत्र फिरले, त्याचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले, तर त्याची देखील तक्रार राम शिंदे यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे केलेली होती. संग्राम जगताप आणि सुजय विखे हे एकत्र फिरले म्हणून सुजय विखेंची लोकसभा निवडणूक काय बिनविरोध होणार आहे की काय, असा देखील सवाल राम शिंदेने जाहीरपणे लेट्सअपशी बोलताना केलेला होता. आता तर राम शिंदे जाहीरपणे सुजय विखेंच्याच उमेदवार दावा सांगू लागलेले आहेत. जसं त्यांना विखेंना चॅलेंज करायचं आहे त्याचा दुसरा अर्थ पण असा होतो आहे की कर्जत जामखेडमधनं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राम शिंदे हे घाबरत आहेत का, असा देखील याचा अर्थ सहजपणे निघू शकतो. कारण ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी गेली 5 हा आपला मतदारसंघ बांधलेला आहे, जेव्हा सत्ता होती 2.5 राष्ट्रवादीची तेव्हा मोठ्या प्रमाणात निधी आणला असा दावा त्यांच्यामार्फत केला जातो, तर राम शिंदे असं म्हणतात की मी ज्या योजना काय आणलेल्या आहेत त्याच योजना रोहित पवार पुढे नेतात आणि ते फार काही मतदारसंघासाठी करत नाहीत. आणि राम शिंदे यांचंही असं चॅलेंज होतं की मी कर्ज जामखेड तर जिंकणारच आहे पण मी आता बारामतीमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि बारामतीमध्ये देखील पवारांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, असा देखील एक मोठा दावा राम शिंदे हे सातत्यानं करत असतात. अशा सगळ्या घडामोडी असताना आणि आपल्याला कर्ज जामखेड हिथंच लक्ष केंद्रित करायचं असताना त्यांना लोकसभेचं स्वप्न का पडावं हा असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. त्याची दोन उत्तरं मला दिसत आहेत. एकतर विखेंवरती त्यांना दबाव वाढवायचा असेल, पक्षामध्ये आपल्याही शब्दाला मान आहे हे त्यांना विखेंना जाणून द्यायचं असेल. या सगळ्या राम शिंदे यांच्या म्हणण्यावरती विखेंची प्रतिक्रिया मात्र अतिशय संयमाची होती. विखेंनी असं म्हटलेलं होतं की उमेदवार कोणी असू द्या, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि पक्ष जे देईल किंवा जे सांगेल तेच आम्ही करू. त्यांनी राम शिंदे यांच्या विधानाला कोणताही छेद द्यायचा प्रयत्न केला नाही किंवा राम शिंदे यांच्यावरही टीका केली नाही. 2024 निवडणुकीमध्ये मी विधानसभा लढणार आहे, परंतु मी ही माझ्या मनाची तयारी ठेवलेली आहे की आता जर अशी परिस्थिती आली तर लोकसभा देखील लढवायची आणि पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे आता यावेळेस मी 1 पूर्ण तयारीनिशी लोकसभेला सुद्धा इच्छुक आहे. भाजपच्या आमदार राम शिंदेंनी म्हटलंय की मला पण लोकसभा लढायची इच्छा आहे, एक चर्चा सुरू झाल्या कुठंतरी किंवा तुम्हाला कुठंतरी आता डोकेदुखी वाढली आहे? नाही, मी तर दिल्लीत होतो, मला काही मी स्टेटमेंट पाहिलं नाही, मला काही लोक बोलले असं, माझं याच्यावर काही सबमिशन नाही. माझं म्हणणं एकच आहे की सुजय विखे किंबोना कोणी पण व्यक्ती खासदार असणं तितकं महत्त्वाचं नाही जितकं नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याचं. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्याने आमच्यामध्ये व्यक्तिशः मी हे मानतो की कुठलीही स्पर्धा आम्ही त्या स्पर्धेच्या लीगमध्ये नाही आहे. आमचं स्वप्न ध्येय 2024 नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही
व्यक्तिशः मी देखील करणार आणि करत राहणार. त्यामध्ये मी कुठल्या पदावर असलंच पाहिजे असे माझी काही अपेक्षा नाही आहे. पण 2024 मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी प्रामाणिकतेने, निस्वार्थ भावनेने, पूर्ण ताकदीने मी काम करणार, एवढंच माझं याचं उत्तर. आणि दुसरं जे कारण जे उरतं की खरोखरीत कर्जत जामखेडमधनं आपल्याला विजयाची पुन्हा संधी नाही का अशी शंका राम शिंदे यांना वाटत असावी, आणि त्यातनंच हे त्यांनी विधान केलं तर नाही ना अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. एकूणच 2024 हे जसं राज्यासाठी महत्त्वाचं आहे तसं नगरसाठी देखील महत्त्वाचं आहे. राम शिंदे यांना आपलं जर राजकीय पुनर्वसन जर चांगल्या रीतीनं करून घ्यायचं असेल तर त्यांनी त्यासाठीची तयारी मला वाटतं आत्तापासूनच सुरू केलेली आहे आणि विखेंनाच त्यांनी थेट अंगावर घेतलेलं आहे. बघूया राजकारणामध्ये पुढे काय काय घडतं आहे. पण सध्या तरी मला असं वाटतं की लोकसभेच्या निमित्तानं राम शिंदे यांनी आपली पूर्वतयारी सुरू केलेली दिसते. पण याचा दुसरा अर्थ ते कर्जत जामखेडमधनं आपली उमेदवारीचा हक्क किंवा रोहित पवार यांच्या समोर उभं राहणं हे टाळणार का हे देखील आगामी काळामध्ये आपल्याला कळू शकेल. राजकीय घडामोडींसाठी आणि त्याच्या विश्लेषणासाठी अवश्य पात्रा लेट्स अप. थँक्यू.